ही संकटं आहेत ना संकट ती बायकोसारखी असतात म्हणजे आयुष्यभर काही साथ सोडत नसतात आणि त्यामुळे एक वेळ बायकोला घाबरा जे सगळेच घाबरतात पण संकटांना बिलकुल घाबरू नका नमस्कार आता आपण चाललेलो आहोत राजस्थानला राजस्थानमधलं भिलवाडा भिलवाडा या ठिकाणचं पाटील नगर आहे आणि त्या ठिकाणी आहे श्रीनाथ रेसिडेन्सी आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती राहते आहे तिचं नाव आहे शिवदत्त शर्मा हा बिल्डर आहे बिल्डर म्हणजे बॉडी बिल्डर नाही तर तो कन, कन कन्स्ट्रक्शन वगैरेचं आहे ना तसला बिल्डर आणि त्याची बायको आहे त्याचा संसार आहे परिवार आहे आणि ही सगळी मंडळी तिथं राहत आहेत आणि त्यानं हायपर टेक्नो कन्स्ट्रक्शन नावाची एक कंपनी सुरू केलेली आहे आणि दोन हजार नऊमध्ये याच्यामध्ये त्यानं उडी मारली कन्स्ट्रक्शन व्यवसायामध्ये आणि त्या त्याचा प्रॉपर्टीचा बाकीचा सगळा व्यवसाय सुरू झालेला आहे आणि याच्यामध्ये सुरुवातीला ज्यावेळेस त्याने काही स्कीम राबवल्या तर त्या स्कीममधून त्याला लाखोंचा फायदा व्हायला लागला आता लाखोंचा फायदा झाला मग त्या फायद्यातून त्यानं अजून स्कीम राबवल्या मग अजून फायदा झाला आता लाखोंचा फायदा त्याचं करोडच रूपांतर झालं आहे आता हा करोडपती झालेला आहे त्याचं स्वतःचं ऑफिस आहे स्वतःची गाडी बंगला सगळ्या गोष्टी कामगार मंडळी वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आता आहेत आता याचा करोडचा जवळजवळ शंभर करोडचा याचा आता टर्न ओव्हर झालेला आहे आणि मग ह्यानं काय केलं त्या शंभर करोडमध्ये मग महाराष्ट्र त्याच्या म्हणजे राजस्थानमध्येच नाही तर महाराष्ट्र असेल गुजरात असेल उत्तर प्रदेश असेल किंवा मा, मा भारतातल्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यानं आता पैसे गुंतवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये करोडो रुपये त्यानं गुंतवले आता करोडो रुपये गुंतवले प्लस त्यानं कर्ज काढलं कारण त्याला माहीत होतं आपण काय अनसक्सेसफुल होत नसतो त्यामुळं मग त्यानं क कर्ज पण काढलं आणि त्या ते सगळे पैसे त्यानं गुंतवले आणि गुंतवल्यानंतर आली मंदी आता ही मंदी अत्यंत खतरनाक असते म्हणजे लक्षात घ्या व्यवसायातली मंदी व्यसनाची धुंदी आणि वासनेचा छंदी या तीन गोष्टी जर झाल्या तर माणूस बर्बाद होतो आता या गोष्टीचा म्हणजे या स्टोरीचा आणि आत्ता जे बंदी छंदी सांगितलं त्याचा काही संबंध आहे का तर नाही पण तरी पण मी सांगितलं तर काय झालं एवढं सगळं त्याचं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये मंदी आल्यामुळे त्याच्या प्रॉपर्टी म्हणजे त्याचा आता प्रॉपर्टी तर तयार आहे पण प्रॉपर्टी घ्यायलाच कोणी नाही आहे आणि त्यामुळे काय झालं विक्री होत नव्हती आणि विक्री झाली नाही त्यामुळे एका बाजूला कर्ज जे होतं त्याचं व्याज वाढत होतं आणि करोडोचं कर्जाचं फार अगदी करोडो व्याज व्हायला लागलं होतं आता ह्याला टेन्शन यायला लागलं होतं की काय करायचं आता मग हळूहळू यानं काय केलं आहे की जी मागणारी मंडळी आहेत ते तर काय त्यांना वेळेत पैसे पाहिजेत ते पैसे मागत होते करोडोचे पैसे करोडो रुपये वीस तीस करोड रुपये त्याला द्यायचे होते आता करायचं काय यानं फोन बंद केला त्याचा किंवा फोन उचलत नाहीये कोणाचा आणि ऑफिसला पण तो कधीतरीच जातोय आपलं आणि अशा पद्धतीनं तो आता टाळाटाळ -ताल करायला लागलेला आहे आता या गोष्टीचं त्याला टेन्शन पण आलेलं आहे की एवढा पैसा मी आता देणार कसा ह्या ह्या गोष्टीमध्ये आता तो डिप्रेशनमध्ये आहे त्यानंतर आता हा व्यवहार काय असा काय पाच पन्नास रुपये शंभर रुपये हजार रुपयाचा नव्हता आणि त्यामुळे म्हणजे करोडोचा विषय होता आणि म्हणून मग आता तो त्या डिप्रेशनमध्ये आहे टेन्शनमध्ये आहे आणि आभास व्हायला लागला होता की काहीतरी अघटित घडू शकतं आणि तारीख आहे एकवीस मार्च दोन हजार एकोणीस हा शिवदत्त जो आहे तो घरातून बाहेर पडलेला आहे आणि बायकोला सांगितलं आहे की मी जरा बाहेर जाऊन येतो मित्राकडे जातो म्हणून आणि त्यानंतर म्हणजे त्याचा मित्र आहे राजेश त्रिपाठी त्या त्रिपाठीकडे जाऊन येतो असं बायकोला त्यानं सांगितलं आणि घरातनं बाहेर पडलेलं आहे आणि त्यानंतर घरातनं बाहेर गेला संध्याकाळ झाली रात्र झाली हा काय नवरा घरी आला नाही त्याची बायको बिचारी वाट पाहते आहे कधी येतोय कधी येतोय पण काय होतं आता हे जे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर फिल्डर मंडळी जे असतात त्या मंडळींचं एकदा बाहेर गेले मग त्यांची मिटिंग चिटिंग फिटिंग सेटिंग असं सगळं चाललेलं असतं आणि त्यामुळे मग ते त्या कधी उशिरा येतात कधी लवकर येतात कधी क बाहेरच जात नाहीत अशा पद्धतीचं त्यांचं काम चाललेलं आहे त्यामुळे त्या बायकोला त्या काही शंका आलेली नाही पण रात्रीच्या दहा वाजले तरीसुद्धा हाचा फोन पण नाही आणि हा प आलेला पण नाही त्यामुळं मग बायकोनं त्याला फोन लावलेला आहे आणि फोन स्विच ऑफ लागतो आहे आता फोन स्विच ऑफ लागतोय काय करावं तिला टेन्शन आले त्यानंतर मग तिनं विचार केला की बाबा काही मिटिंगमध्ये असेल नंतर परत तिनं फोन लावला परत स्विच ऑफ लागला परत फोन लावला परत स्विच ऑफ लागला अनेक वेळा लावला तरी स्विच ऑफ लागला त्याच्यानंतर मग तिनं विचार केला की बाबा बॅटरी वगैरे संपलेली असेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता ती रात्र तर गेली दुसऱ्या दिवशी तारीख आहे बावीस मार्च बावीस मार्चला तिनं व्हॉट्सॲप बघितलं तर नवऱ्याच्या व्हॉट्सॲपवरून तिला मेसेज आला होता आणि सांगितलं होतं म्हणजे त्याच्यात लिहिलं होतं की तुझ्या नवऱ्याला आम्ही एक कोटीचं कर्ज दिलं होतं आणि त्यानं ते कर्ज परत दिलेलं नाही आहे आम्हाला आमचे पैसे माघारी पाहिजेत आणि याच्यासाठी तुझ्या नवऱ्याला आम्ही किडनॅप केलेलं आहे त्याचं अपहरण केलेलं आहे आणि त्यामुळे तू आता दोन कोटी रुपये दोन दिवसामध्ये आम्हाला दे नाही तर तुझ्या नवऱ्याला असं असं सांगितलं त्यात लिहिलं आणि पोलिसांकडे आता हे कसं असतं हे सगळं आहे ना हे ते जे स्क्रिप्ट असते ना त्या पद्धतीने असतं की अगर तुम पैसा नाही दोगे तो फिर आ, हम इसको मार डालेंगे आणि पोलिस के पास नाही जाना इसको जिंदा चाहते होतो वगैरे वगैरे अशा पद्धतीची जी स्क्रिप्ट असते तशा पद्धतीनं ते लिहिलेलं होतं आता ही नाही हे पाहिलं आता नवऱ्याच्याच मोबाईलवरून आलेलं होतं त्यामुळे ती घाबरलेली आहे कारण नवऱ्याचं अपहरण झालं आहे आणि हे सगळं मग आता ती एकटी बाई करणार काय तिनं मग घरातल्या सगळ्यांना जे काय घरातली मंडळी होती मग तिचे आई वडील असतील किंवा सासूसासरे असतील त्या सगळ्यांना मग हिनं हे सांगितलं नातेवाईकांना बोलली आता हे बाई माणूस रडायला लागली ला त्याच्यानंतर मग सगळ्यांनी समजून सांगितलं त्यानंतर मग त्याचा बाकी नक्की मित्राकडे कुठं गेला आहे का त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि तो काही सापडत नव्हता आणि मग आता अखेर करायचं काय मग या लोकांनी एकतर आता दोन कोटी रुपये ही महिला कुठून जमा करणार किंवा आता कसं होतं बऱ्याच वेळा पतीचा व्यवसाय असतो पती आपला काम करत असतो आणि पत्नी घरचं वगैरे पाहत असते किंवा तिला जास्त डीपमध्ये माहीत नसतं हिची अवस्था तशीच होती किंवा तिला एवढे दोन कोटी रुपये एक दोन दिवसामध्ये ती कशी काय जमा करणार त्यामुळे आता सगळे टेन्शनमध्ये आलेत आणि त्यानंतर त्याच दिवशी ही मंडळी सुभाषनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी तक्रार नोंदवलेली आहे आता तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी आता हे तर गंभीर प्रकरण होतं कारण एक उद्योगपती आहे एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचं अपहरण झालेलं आहे आणि आणि त्याला म्हणजे आता त्याच्या फिरवतीचा फोन आलेला आहे खंडणीचा फोन आले फोन म्हणजे मेसेज बरं का मेसेज आलेला आहे त्यामुळे आता पोलिसांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली आणि आता पोलिसांना पहिल्यांदा आता बायकोला विचारले की बाबा नक्की प्रकरण कसं घडलं किंवा तुला कसं काय मग तिनं सांगितलं की ते घरातनं बाहेर पडले त्यांच्या मित्राकडे जाते असं सांगितलं होतं जातो असं सांगितलं होतं आणि मग मग पोलीस पहिल्यांदा मग त्या मित्राची चौकशी करायला गेले मग तो मित्र राजेश त्रिपाठी मग या त्रिपाठीकडे विचारणा केल्यानंतर त्या त्रिपाठीनं सांगितलं म्हटले की संध्याकाळी तो माझ्याकडे आला मग आम्ही गप्पा मारल्या आणि त्याच्यानंतर आठच्या आसपास तो निघून गेला त्याच्यानंतर तो कुठं गेला काय गेला मला माहीत नाही आता बायको होतं म्हणते घरी आलेला नाही म्हणजे मित्राकडून निघालेला आहे आणि घरी आला नाही म्हणजे मध्येच कुठेतरी त्याचा घात झाला असणार आहे असा एक प्राथमिक अंदाज आता पोलिसांनी लावलेला आहे त्यानंतर हे सगळं तपास करता येत तो दिवस गेलेला आहे आणि तेवीस मार्चला हा जो शिवदत्त आहे त्याची कार भिलवाडा रोडवरती एका निर्जनस्थळी पोलिसांना आढळली आता ती आढळल्यानंतर मग पोलीस तिथं पोहोचलेली आहे म्हणजे पोलीस पोहोचले त्यांनी पाहिलं की त्या कारमध्ये आता काय पुरावा मिळतो आहे का बाबा अपहरण झालं आहे तर, तर मग त्याच्यामध्ये पाहिलं तर त्या कारचं काहीही म्हणजे असं काही विरोध झाला आहे तोडफोड झाली आहे फाडाफाडी झाली काय झालं आहे करक्ताचे डाग आहेत का काय का असलं काय पण तसलं काहीही नव्हतं एकदम अशी शांतपणे ती कार उभी होती तिला काहीही झालेलं नव्हतं त्यानंतर पोलिसांनी याचा फोन नंबर जो आहे तो सर्व्हिलन्सवरती टाकलेला आहे आणि त्याचे पूर्ण सी डी आर काढलेत त्याला कोणाचे फोन आले आणि त्यानं कोणाला फोन केले ह्या सगळ्याचा तपास पोलिस लावतायत पण याचा फोन जो आहे तो स्विच ऑफ करण्यात आलेला आहे त्यानंतर पोलिसांनी त्याचे जे कामगार होते म्हणजे आता त्याच्याबरोबर जे काम करत होते त्याच्या हाताखाली जे काम करत होते त्या कामगारांकडे पोलिसांनी चौकशी केलेली आहे त्या सगळ्या कामगारांची सी डी आर काढलेले आहेत त्यानंतर त्याचे जे मित्रमंडळी होती त्यांचे पण पोलिसांनी नंबर घेतले त्यांचे पण सी डी आर काढलेले आहेत त्यानंतर सोशल मीडियावरती हा ॲक्टिव्ह होता मग सो त्या दिव त्यावेळेस मे ज्याचं ज्यावेळेस जा अपहरण झालं त्याचं त्यावेळेस होळी होती मग त्यानं होळीच्या अगोदर अनेक मेसेज असे केले होते होळीच्या हार्दिक शुभेच्छा वगैरे वगैरे अशा पद्धतीनं त्यामुळं ते ते त्या पण पोलिसांनी चेक केलेलं आहे त्याचबरोबर ती त्याचे बँक अकाउंट म्हणजे त्याची बँक ए टी एम ट्रान्झॅक्शन कोणाला पैसे दिले कोणाला कोणाची यायचे काय करायचं आहे कसं ते सगळं पोलिसांनी पाहिलेलं आहे आणि त्यानंतर ह्याची जी काही संपत्ती होती ती संपत्ती मग तिचं येणं जाणं याच्यावरती पण पोलिसांचं लक्ष होतं त्याचबरोबर याचं जे प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीचा काही विवाद होता का किंवा कुठल्या जमिनीचा काय भा भांडण होतं वाद होता कुणी धमकी दिली कुणी काय काही ते आता ते प्रॉपर्टीच्या व्यवसायामध्ये बरेच लपडे असतात तर पोलिसांनी ते पण बघायला सुरुवात केली होती प्लस याच्यामध्ये विरोधक पण प्रचंड असतात मग विरोधकांनी काही केलं आहे का काय प्रॉब्लेम आहे का ते हे पण पोलिसांनी पाहायला सुरुवात केली त्यानंतर तो जिथून घरातनं बाहेर पडला तिथपासून त्याचं घर आणि त्याची गाडी जिथं सापडली तिथपर्यंत ह्या सगळ्या ट्रँगलमध्ये ज्या ज्या ठिकाणी पोलिसांना सी सी टी व्ही कॅमेरे सापडले त्या सगळे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलिसांनी घ्यायला सुरुवात केलेली आहे पण याचबरोबर ती पोलिसांनी चार टीम बनवलेल्या आहेत आता याचं काम हे भारतामधल्या अनेक राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रापासून राज्या ते पराग दे जम्मू काश्मीरपर्यंत ह्या चा सगळ्या राज्यामध्ये त्याचं काम चाललेलं होतं त्यामुळे त्या ते ते के के त्या ठिकाणी ती टीम गेलेली आहे आणि त्या टीमनं तपास करायला सुरुवात केली की बाबा इकडं काय विषय झाला आहे का इथं काय प्रॉब्लेम आहे का त्याबरोबर ती पोलिसांनी त्याचे पोस्टर लावलेले आहेत जागोजागी पोस्टर लावले आहेत सगळ्या पोलीस स्टेशनला ते पाठवण्यात आलेले आहेत मिसिंग पोलीस म्हणजे बहुतेक पोलीस स्टेशनमध्ये ते मिसिंगचं पोहोचलेलं आहे म्हणजे पोलिसांनी एवढं सगळं सगळ्या बाजूनी तपास सुरू केलेला आहे असं आस असताना सुद्धा पाच सहा दिवस झाले तरीही साधा एवढासा चिटुकला क्लू सुद्धा पोलिसांना मिळालेला नाही आणि एक दुसऱ्या बाजूला तिकडल्या ज्या संस्था संघटना वगैरे होत्या त्यांचा पोलिसांवरती दबाव होता की पाच सहा दिवस झाले तरी तपास लागत नाही पोलीस करतायत काय अशा पद्धती पत्रकारांचं पण चाललेलं पोलीस करतायत काय पोलीस काय झोपा काढतायत का पाच सहा दिवस झालं त्या माणसाचं अपहरण झालेलं आहे किडनॅप झालेलं आहे मग पोलिसांना तपास का लागत नाही वगैरे वगैरे असं सगळं चाललेलं होतं पोलीस सगळ्या बाजूने प्रयत्न करत होते त्याचा काही तपास लागत नव्हता क्लो मिळत नव्हता आणि मग पोलिसांनी विचार केला की एवढं सगळं करून सुद्धा जर समजा आपल्याला याचा तपास लागत नाही मग नक्की आपलं चुकतंय काय किंवा आपला, का कि आपला मार्ग तर चुकत नाही ना आणि मग ते विचार करतायत की याचं अपहरण झालं हा मित्राच्या घरातनं बाहेर पडला स्वतःच्या घरातनं बाहेर पडला मित्राच्या घरी मित्राच्या घरातनं बाहेर पडलाय आणि नंतर त्याची गाडी ह्या बाजूला आहे आणि नंतर त्या गाडीची तपासणी केली तर त्या गाडीमध्ये अशी कोणतीच निशाणी नाही आहे की तोडफोड वगैरे झाली असं त्यानंतर दोन कोटीची खंडणी मागितली आता ज्यानं कोण ज्याचं कोणाकडून कर्ज घेतलं होतं समजा आणि त्याला पैसे पाहिजे होते आता पैसे कोण देणार होता हा शिवदत्त देणार होता मग जर शिवदत्तलाच जर किडनॅप केलं तर पैसे देणार कोण आता त्याची बायको तर काही पैसे देऊ शकत नाही त्याचे मुलं पैसे देऊ शकत नाही त्याचे कामगार पैसे देऊ शकत नाही मग ज्याला पैसे पाहिजे होते त्यानं दुसऱ्या कोणाला तरी किडनॅप करायला पाहिजे होतं आणि याला पैसे मागायला पाहिजे होते पण यालाच किडनॅप केलंय मग पैसे येणार कुठं इथं सुद्धा कुठेतरी पोलिसांना शंका येत होती आणि या सगळ्यामध्ये आश्चर्याची गोष्ट ही होती की खंडणी मागितली दोन कोटीची पण एकदा का खंडणी मेसेजवरती मागितली त्याच्यानंतर फोन बंद खंडणी मागणं बंद परत फोन नाही काय नाही काय नाही काय नाही म्हणजे खंडणीवाला आता शांत बसला आहे हे सगळं पोलिसांना परत अजूनच शंका देणारं होतं आणि मग पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं म्हणजे एक बाजूचं चा चालूच होती दुसऱ्या बाजूनंसुद्धा तपास करायला सुरुवात केलेली आहे आता या शिवदत्तचा जो फोन आहे तो स्विच ऑफ लागत होता पण पोलिसांनी हा फोन सर्व्हिलन्सवर ठेवलेला होता त्यामुळं तो फोन आता स्विच ऑन झालेला आहे आणि ही बातमी पोलिसांना कळली आणि त्याचं लोकेशन पोलिसांनी पाहिलं तर ते लोकेशन होतं देहरादूनचं आणि मग पोलिसांना कळल्याबरोबर पोलीस पोहोचलेत देहरादूनला तिथं गेल्यानंतर त्या लोकेशन कुठं आहे मग ते शोधत 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 पोलीस पोहोचले एका धोब्याकडं कपडे धुणारा धोबी आहे ना तो तर त्याच्याकडं तर त्याच्याकडे पोहोचल्यानंतर मग त्याला विचारलं की बाबा हा फोन तुझ्याकडे कसा आला मग त्यानं सांगितलं म्हटलं की हा त्या गेस्ट हाऊसमध्ये असणाऱ्या साहेबांचा फोन आहे तर मग म्हटले तुझ्याकडे आला कसा नाही म्हटले त्यांनी मला कपडे धुवायला दिली होती आणि मग त्यांच्यात पॅन्टीच्या घेशामध्ये मला फोन सापडला आणि मग माझ्या मनामध्ये लालच उत्पन्न झालं आणि मग मी तो फोन ठेवून घेतला आणि मग तो माझ्या मुलानं घेतला आणि मग त्या मुलानं त्याच्यात सिमकार्ड टाकलं आणि मग त्यानं तो चालू केला आणि चालू केल्यावर पोलिसांना कळलं नंतर पोलीस त्याच्याकडं आलेत मग पोलिसांनी त्याला म्हटले बाळा आता तू एक काम कर आपण प्लॅन करू आणि तो साहेब आहे ना तो आम्हाला दाखव त्यानंतर मग पोलिसांनी काय केलंय त्या धोब्याची मदत घेतली आणि त्या धोब्याच्या मदतीनं पोलीस त्या पेईंग गेस, गेस्ट पेईंग हाऊसचे जो आहे त्या ठिकाणी पोहोचले तर त्याचं पेईंग गेस्टचं पेईंग गेस्ट हाऊसचं नाव होतं अरोडा पेईंग गेस्ट हाऊस आणि ते देहरादूनमध्ये होतं आणि त्या ठिकाणी पोलीस गेल्यानंतर हा फोन ज्याच्याकडे होता त्याला अटक केली आणि तो प्राणी दुसरा तिसरा कोरी नव्हता स्वतःच शिवदत्त होता आणि आता याला पोलिसांनी अटक केलेली आहे त्यानंतर मग त्याला घेऊन पोलीस आता भिलवाड्याला आलेले आहेत आणि त्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला होता हे तर सिद्धच झालं होतं आणि ऑलरेडी हा सगळा तपास करत असताना अगोदरच पोलिसांना या गोष्टीची सुद्धा शंका होती की या बाबावर झालेले कर्ज आणि कर्ज बुडवण्यासाठी आणि लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी हा बाबा असं करू शकतो आणि पोलिसांचा तोच अंदाज खरा ठरला आहे आणि आता तो पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे आता बघा ह्याला एवढ्या या करोडांचा घाटा झालेला होता त्याचं त्याला टेन्शन आलेलं होतं त्याच्यानंतर एकदा काय झालं होतं की ह्या टेन्शनमध्ये एकदा घराची सीडी चढत असताना म्हणजे सीडी म्हणजे घराच्या जिना चढत असताना तो त्या जिन्यावरून पडला तर त्याचं मोडलं कंबरड तर त्यामुळे तो बसला दोन महिने घरामध्ये आता दोन महिने घरामध्ये काम नाही काय नाही आणि त्यात त्याला टेन्शन मग ते टेन्शनमध्ये त्यानं प्लॅन केलेलं आहे की के आता या सगळ्या पैशामधून आपले या सगळ्या टेन्शनमधून आपण कसं बाहेर पडायचं मग त्यानं आता वेगवेगळे प्लॅन करायला सुरुवात केली आणि त्याच्यामध्येच त्यानं अपहरणाचा प्लॅन सुरू केलेला आहे म्हणजे के स्वतःचंच अपहरण करायचं आणि या प्लॅनमधून बाहेर पडायचं आणि मग हा जरा ठीक झाला चालायला फिरायला लागला आणि मग त्याच्यानंतर त्यानं काय केलं अगोदर त्याच्या ऑफिसमध्ये एक जण कामगार होता तर त्या कामगाराचा आय डी वगैरे त्यानं घेतला त्यानंतर त्यानं स्वतःजवळ लाखो रुपये घेतले त्याचबरोबर ती त्यानं वीस कपडे घेतली आणि बाकीचं जे काही त्याला साहित्य लागतं ब्रश वगैरे एक्स्ट्राचे घेऊन ठेवले सगळं साहित्य त्यानं घेतलं आणि त्याच्यानंतर ते सगळं कारमध्ये ठेवलं आहे आणि ज्या दिवशी त्याला जायचं आहे त्या दिवशी घरातनं निघालं आहे पण बायकोला कुणाला कुणाला काही तपास लागू दिला नाही कारण त्याला माहीत होतं यांना जर कळलं तर हे काय रडणार नाहीत हे काय पोलिसांवर दबाव आणणार नाहीत त्यामुळं आपलं भांडं उघडं पडेल त्यामुळं त्यानं घरच्यांना कुणाला कुणालाच काही कळून दिलं नाही आणि त्याच्यानंतर हा तिथून निघाला संध्याकाळी तो राजेशकडं पोहोचला राजेश त्रिपाठीकडं आणि त्याच्यापासून तो बाहेर पडला आणि कारमध्ये कार होतीच त्याच्याकडं आणि मग तो भिलवाड्याच्या रोडला गेला आणि मग त्या रोडला त्यानं ती कार बाजूला निर्जनस्थळी लावली आणि तिथून तो खाजगी बस त्यानं पकडली त्या खाजगी बसमधून तो गेला दिल्लीला आणि मग दिल्लीला जात असताना आता गाडीमध्ये बसलेला आहे आणि जात असताना त्यानं स्वतःच्याच फोनवरून स्वतःच बायकोला मेसेज केला आहे की मा दोन कोटीची खंडणी देणं असं तसन असं त्यानं इकडं ती बायको फुल टेन्शनमध्ये आणि इकडं हा मस्त त्यानं फोन स्विच ऑफ केला आणि गेला आता दिल्लीला गेला दिल्लीमधून हा गेला ऋषिकेशला ऋषिकेशला पोचल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा जो कर्मचारी आहे राकेश शर्मा त्याचा आय डी त्याच्याकडे होतं मग त्या आय डीच्या जीवावरती यानं सिम कार्ड घेतलं त्यानंतर एक नवीन सेल फोन घेतला आणि त्या सेलफोनमध्ये नवीन सिम कार्ड टाकलं आणि तिथून त्यानं फोन चालू केले मग त्याचे कोण मैत्रिणी वगैरे असेल त्यांच्याबरोबर तिथे बोलणं कारण या लोकांच्या बाहेर पण सगळ्या सेटिंग असतात तर मग ते तिकडं ते मित्रमैत्रिणींबरोबर बोलणं वगैरे चालू झालं आता त्यानंतर ऋषिकेश वरुण हा देहरादून गेला आणि त्या ठिकाणी राकेशच्या आय डीवरती अरोडा पेईंग गेस्ट आहे त्या पेईंग गेस्टमध्ये रूम बुक केली आणि तिथं राहायला लागला आणि तिथं राहत असताना यानं इंग्लिश स्पीकिंग कोर्स जे आहे त्याचा पण कोर्स सुरू केलेला आहे की के जेणेकरून तिकडं पण त्याचा टाईमपास व्हावा आणि कोणाला कळू नये याच्यासाठी तो कोर्स पण सुरू केला आहे आणि हे सगळं चाललेलं असताना आता त्याचा जो जुना मोबाईल आहे तो आता अगोदर हा नवीन मोबाईल वापरतो आहे ना मग त्याचा जुना मोबाईल मग जुना मोबाईल राहिला त्याच्या खिशामध्ये पँटीच्या खिशामध्ये आणि मग त्या पँटीचा खिसा पॅन्ट ती दिली धोब्याला धुवायला आता धोब्यानं खिशात घातला हात त्याला मिळाला मोबाईल मग त्यानं घेतलं आणि मुलाला दिला आणि मग त्या मुलानं चालू केला आणि त्याच्यानंतर पोलिसांना कळलं आहे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेत त्या माध्यमापासून शिवदत्तपर्यंत आणि शिवदत्ताला आता घेऊन आलेत पोलीस पोलीस स्टेशनला त्याच्याविरोधात तगडी चार्जशीट तयार केलेली आहे आणि आता ही जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती सगळी चालू झालेली आहे आता हे सगळं जे चाललं होतं ते बेचाळीस दिवस हा बाबा लपून होता गपचूप होता बेचाळीस दिवस त्याची बायको घरची मंडळी सगळे टेन्शनमध्ये आणि बेचाळीस दिवस पोलीस सगळ्या भारतभर फिरतायत त्याचा शोध घेण्यासाठी त्याला काय झालं नसेल ना त्याला काय प्रॉब्लेम नसेल ना घरच्यांना अन्नपाणी गोड लागत नव्हतं आणि हा बाबा अशा पद्धतीनं सापडलेला आहे आता या सगळ्यामध्ये या प्राण्यानं मिळवलं काय याच्यामध्ये हा बदनाम झाला म्हणजे क कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये आता जर समजा हे लोका एक लोकांना कळलं तर लोकं ह्याच्याकडे पैसे गुंतवतील का म्हणजे याचा धंदा बसला त्याच्यानंतर आता ह्याचं कर्ज कर्ज कमी झालं का उलट एक्स्ट्राचं कर्ज वाढलं त्यामुळे कर्जाचंही आता जास्त झालं ते त्याच्यानंतर आता एवढं सगळं झालंच झालं उलटं पालटं त्याचबरोबर आता जेलची हवा खावी लागणार म्हणजे किती मूर्खपणा आहे हा किती वेडेपणा आहे हा म्हणजे स्वतःच्या पायावर अगोदरच खड्ड्यामध्ये आणि ह्यानं अजून मोठा खड्डा खोदला आणि त्याच्यात स्वतःच उडी मारलेली आहे आणि म्हणून जरा डोकं शांत ठेवून लोकांनी कामं करायची असतात जर कमी सुरुवातीला सांगितलं ना की संकट आहे ना सगळ्यांना असतात आणि हे लॉकडाऊन बेकडाऊन झालं आहे ना आणि त्याच्यानंतरची जी अवस्था आहे सगळं जग संकटात आहे सगळं जग टेन्शनमध्ये म म्हणजे तुम्हीच एकटे आहेत आणि त्यामुळे तुम्हीच संकटामध्ये आहात असं असलं काही नाही बाबा सगळी संकटात आहेत सगळी आड सगळे प्रॉब्लेममध्ये त्यामुळे आता आपल्याला संकट आहे सगळ्यांनाच आहे ना मग काय करा एक तर पहिली गोष्ट डोकं शांत ठेवा जर तुमच्यावर कर्ज झालं असेल तर ते सारखं कर्जाचा सा विचार कर्ज झाले काय करून काय काही करू का का नको तू डोकं शांत ठेव डोकं शांत ठेवा त्यानंतर मी कर्ज बुडवेल हे करेल असला विचार डोक्यात ना आणू नका आपल्यावर जर दहा रुपये कर्ज असेल तर हा विचार करा की आपण असा काय व्यवसाय करू शकतो धंदा करू शकतो काम करू शकतो जेणेकरून आपल्याला वीस रुपये मिळतील म्हणजे पॉझिटिव्ह विचार करा आणि जे काही तुमचं संकट असेल त्या संकटाला तुमची ताकद बनवा त्या संकटाला तुमचं एक प्रेरणा बनवा आणि त्याच्यातनं पुढं जाण्याचा प्रयत्न करा आता बघा कोणाला संकट आलं म्हणून लगेच आत्महत्या करणं किंवा हे असलं अपहरणाचा के प्रकरण करणं किंवा बेकायदेशीर काहीतरी करणं असली गोष्ट स्वप्नामध्ये सुद्धा करू नका आणि त्याचा विचारसुद्धा करू नका जे काय करायचं ते पॉझिटिव्हली करा आणि जाता जाता फक्त एवढंच सांगतो की अडचणी प्रॉब्लेम तर काय सगळ्यांनाच आहेत पण याच्यातून बाहेर पडण्याचा जर तुम्ही सरळ मार्ग स्वीकारला तर तुम्ही त्यातनं सरळ बाहेर पडू शकता आणि जर वाकड्या मार्गात शिरले तर मात्र तुम्ही त्याच्यामध्ये अडकता हे लक्षात ठेवा हे विचार आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या रात्री साडेआठ वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र